राहुल भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। अजीत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पश्चात चोर पड़कर मुर्दाबाद ची ताना शाइड की इतना शाइड नहीं चलेंगी। या महाराष्ट्रात एक डुकराचं पिल्लू 2-3 दिवसापासून असं वळवळ करत होतं। त्यांनी जे अजितदादांबरोबर बद्दल माननीय पवार साहेबांबद्दल सुप्रियाताईंबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही निषेध करतो। मी या महाराष्ट्राच्या पूर्ण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना एक आवाहन करतो की त्याच्या कनपटात मारा, त्याला जोडे मारा, त्याला काळं फासा आणि नागपूरच्या ऑफिसमध्ये येऊन 1 लाख रुपये घेऊन जा। ज्याची अवकात नाही आहे तो अजितदादांच्या बद्दल बोलतो। जे अजितदादा सकाळपासून संध्याकाळपर्यंत या महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटून राहिले त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं त्या नालायक आमदाराला शोभा नाही देत। जर खरंच त्याला त्या धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल एवढीच आपुलकी असेल तर त्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि धनगर समाजाच्या लोकांच्या त्या आंदोलनात त्याच्याबरोबर उतरावं अशी मी त्यांना आवाहन करतो। ते जर ज्या दिवशी नागपूरला येतील त्या दिवशी ते मार खाल्ल्याशिवाय जाणार नाही, याच्यात काही वाद नाही। आणि तुम्हाला माहित आहे आपल्या विदर्भातली जनता कशी आहे म्हणून। फडणवीस साहेबांनी आतापर्यंत त्याला 2 समज दिले, पण जे डुकराचं पिल्लू असतं ना ते कधीच ते एका ठिकाणी थांबत नाही, या उकिरड्यावरून त्या उकिरड्यावर त्या उकिरड्यावरून त्या उकिरड्यावर जात असतं, तर त्याप्रमाणे तो वागत आहे। त्याच्यामुळे फडणवीस साहेबांनी सुद्धा आम्ही आव्हान करतो। मी तर त्यांचं पहिले आभार मानेल की त्यांनी कमी कमी सांगितलं की बा या प्रकारचं वक्तव्य आम्हाला मान्य नाही। मी तर म्हणतो फडणवीस साहेबांनी त्याला पक्षातून काढून टाकायला पाहिजे, त्यांच्या पक्षाची बदनामी होऊन राहिली असे हे चोट्टे काय तो मंगळसूत्र चोर आहे म्हणे। मला काल एका जणाने तुमच्याच पैकी एकाने सांगितलं की तो मंगळसूत्र चोरत होता म्हणून, त्याचा पोलीस स्टेशनमध्ये मिळून नाही राहिला। म्हणजे अशा चोर लोकांना जर भाजप घेत असेल आणि ज्यांच्यावर आमची युती आहे आणि चांगली युती चालू आहे, ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेची फिकीर या तिन्ही लोकांना आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करून या महाराष्ट्रामध्ये काहीतरी तेढ निर्माण करण्याचं काम हा डुकराचं पिल्लू करून राहिला आहे।